नमस्कार, सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे. बाळाच्या विकासयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत. 6 महिन्याच्या आतील बाळाला जर सर्दी कफ खोकला झाला तर बाळाला त्याचा प्रचंड त्रास होतो आणि हा त्रास आपल्याला लवकर ओळखायताही येत नाही किंवा आपण तो अनुभवू शकत नाही. त्यामुळे लहान मुलांचा सर्दी कफ खोकला कमी होण्यासाठी लवकरात लवकर आणि प्रभावी उपाय घेणं गरजेचं असतं, जेणेकरून डॉक्टरांच्या औषधांसोबत तुम्ही जर हे उपाय बाळासाठी केले तर त्रास लवकर कमी होऊन बाळाला लवकर आराम पडेल. आज आपण 6 महिन्याच्या आतील बाळासाठीच्या सर्दी कफ खोकल्यावरती काय उपाय करावे याबद्दल माहिती पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा, म्हणजे कोणतीही माहिती आपल्याकडून सुटणार नाही. पहिला उपाय आहे लसूण आणि मोहरीची पुरचुंडी. त्यासाठी मी इथे लसणाच्या 5 ते 7 पाकळ्या आणि 1 चमचा मोहरी घेतलेली आहे आणि ही मोहरी मी खलबत्त्यामध्ये जाडसर त्याची भरड करून घेणार आहे. आपण पाहू शकता याची मी फक्त डाळ होईल अशा पद्धतीने ही मोहरी भरड करून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी आता हा लसूण टाकून तो व्यवस्थित ठेचून घेणार आहे. लसूण आणि मोहरी दोन्हींना एक थोडासा उग्र वास असतो जो की सर्दी आणि कोंडलेलं नाक मोकळं करण्यासाठी मदत करतो. लहान मुलांना यामुळे खूप लवकर आराम पडतो. तुमच्याकडे जर मोहरीऐवजी तुम्ही मोहरीचं तेल आणि लसूण अशा पद्धतीने ठेचून तो एका रुमालामध्ये पुरचुंडी बांधूनही बाळाला वाप देऊ शकता. आता मी स्वच्छ कपड्यामध्ये याची पुरचुंडी बांधून ठेवते आहे आणि मुलांना याचा वास थोड्या थोड्या वेळाने तुम्ही देऊ शकता किंवा बाळ ज्या ठिकाणी झोपलेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही ही पुरचुंडी ठेवून देऊ शकता. यामुळे लहान मुलांचा सर्दी कफ खोकला लवकर कमी व्हायला आणि बाळाला आराम पडायला मदत होते. 6 महिन्यापेक्षा बाळ जर लहान असेल तर बाळाला आपण तोंडातून जास्त कुठली औषधं देऊ शकत नाही किंवा जास्त काळ औषधांमुळेही बाळाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे असे घरगुती उपाय बाळासाठी खूप उपयुक्त ठरतात. दुसरा उपाय आहे वेखंडाचा लेप. तुमच्याकडे बाळगुट्टीमध्ये असणारी वेखंडाची काडी किंवा अशा पद्धतीची बाजारामध्ये वेखंडाची पावडर मिळते, ती पावडरही तुम्ही वापरू शकता किंवा वेखंडाची काडी उगाळूनही वापरू शकता. तर मी सध्या इथे हा पावडर पाण्यामध्ये कोमट पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहे आणि बाळाला ज्यावेळी सर्दी कफ खोकला असतो त्यावेळी बाळाच्या छातीवरती आणि कपाळावरती अशा पद्धतीचा हा पावडरचा लेप मी रात्री झोपताना लावून सकाळीपर्यंत राहू देते. त्यामुळे बाळाच्या छातीतील साठलेला कफ, डोकेदुखी, ताप लवकर कमी व्हायला मदत होते. तिसरा उपाय आहे हे चाटण. वेखंड, सुंठ, हळद, काकडशिंगी, पिंपळी, जेष्ठमध, जायफळ या औषधी आणि बाळगुटीमध्ये उगाळल्या जाणाऱ्या वनस्पतींचे प्रत्येकी 2 ते 3 वेढे मी उगाळून घेते आहे. हे वेढे उगाळण्यासाठी तुम्ही आईचं दूध किंवा स्वच्छ पाणी वापरू शकता. ह्या सगळ्या वनस्पती आयुर्वेदिक आहेत, बाळगुटीमध्ये या उगाळल्या जातात आणि त्यामुळे बाळाची सर्दी कफ खोकला लवकर कमी व्हायला मदत होते. हे सगळे आयुर्वेदिक औषधी साठलेला कफ कमी करण्यासाठी, खोकला कमी करण्यासाठीही प्रभावी आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या औषधासोबतच तुम्ही हे चाटणही दिवसातून 2 वेळा बाळाला चाटू शकता. त्यामुळे बाळाच्या छातीतील साठलेला कफ खोकला कमी व्हायला मदत होते. साधारण 1/2 चमचा हे मिश्रण तयार होतं, बाळाला दिवसातून 2 वेळा तुम्ही हे देऊ शकता. चौथा उपाय आहे जायफळाचा लेप. जायफळही सर्दी कफ खोकला कमी होण्यासाठी मदत करतं. लहान मुलांना 6 महिन्याच्या पुढील बाळाला नियमित जायफळाचे 2 ते 3 वेढे उगाळून मधासोबत दिल्यानेही सर्दी कफ खोकला कमी व्हायला मदत होते. त्यासोबतच बालगुट्टीमध्येही नियमित जायफळ उगाळले जातं. जायफळ हे प्रकृतीने उष्ण असतं, बाळाची रोगप्रतिकार शक्ती वाढवतं. त्यासोबतच तुम्ही जायफळ अशा पद्धतीने उगाळून याचा लेप बाळाच्या डोक्यावरती आणि छातीवरती लावू शकता. बाळाला रात्री झोपताना अशा पद्धतीचा लेप लावून ठेवा आणि सकाळी आंघोळीच्या वेळी तो धुवून काढा. त्यामुळेही सर्दी कफ खोकल्यावरती आराम मिळायला मदत होते. हा लेप रात्रभर जरी शरीरावरती राहिला तरी त्यामुळे कोणताही त्रास होत नाही. बाळाच्या आईचा आहार मेंटेन ठेवा. बाळ जेव्हा स्तनपान घेत असतं त्यावेळी आईच्या दुधातून बाळाला सर्व घटक मिळत असतात. त्यामुळे आईने संतुलित आहार ठेवणं बाळाला सर्दी कफाचा त्रास जाणवत असेल तर आईने आहारात तुळशीचा काढा, गुळवेळ्याचा काढा, हळदीचा काढा यातील कोणताही एक काढा दिवसातून 2 वेळा घेऊ शकता. आईने आहारात मध, हिंग, ओवा, अद्रक, सुंठ, लसूण, हळद यासारख्या प्रकृतीने उष्ण आणि सर्दी कफावर गुणकारी पदार्थांचा आहारात आवर्जून समावेश करा. ओव्याचं शेक आणि वाफ. ओवा हा देखील सर्दी कफावरती गुणकारी असतो. छातीतील घरघर, कोंडलेलं नाक मोकळं करण्यासाठी ओवा खूपच गुणकारी असतो. यामुळे बाळाचा छातीत साठलेला कफ खूप लवकर कमी होतो. बाळाला सर्दी कफाचा त्रास दिसू
लागला की लगेच हे उपाय चालू करा, म्हणजे त्रास लवकर कमी होईल. सध्या असणाऱ्या थंड वातावरणामुळे आणि साथींमुळे असा त्रास जाणून जर जास्त वाटला तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य आहे. ओव्याचा वाफ आणि ओव्याचा शेक सुरक्षित पद्धतीने कसा द्यावा याबद्दलचाही सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता. त्याच पद्धतीने बाळाला गरम शेक आणि पाण्याची वाफ देखील देणं खूप फायदेशीर ठरतं. यामुळेही कफ खोकला लवकर कमी व्हायला मदत होते. वेपरअपचा मसाज. बाळा रात्री झोपण्यापूर्वी बाळाची छाती, कपाळ, घसा, पाठीला घरी बनवलेल्या वेपरअपचा मसाज करा. मसाज केल्यानंतर बाळाला थंडीत किंवा हवेमध्ये नेऊ नका आणि खोलीतील फॅनही काही काळासाठी बंद ठेवणे योग्य आहे. बाळाला व्यवस्थित मसाज दिल्यानंतर बाळाचा कफ, खोकला, सर्दी सकाळीपर्यंत कमी झाल्याचं आपल्या लक्षात येईल. या वेपरअपचा वास बाळाच्या नाकात सतत जाणवतो, त्यामुळे कोंडलेलं नाक आणि छातीतील घरघर कमी व्हायला मदत होते. हे घरगुती वेपरअप कसं बनवावं याबद्दलचाही सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता. आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल आणि आपल्या बाळाला डॉक्टरांच्या औषधांसोबतच हे उपाय केल्याने बाळाचा त्रास लवकर कमी होईल आणि परत परत डॉक्टरांकडे जाण्याची किंवा औषधं घेण्याची आवश्यकता पडणार नाही. असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ सुजान संगोपन या चॅनलवरती पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.